तुम्हाला सुद्धा घरच्या घरी फेशियल करायचं आहे का? गोल्ड फेशियल घरी करता येऊ शकतो का? अशा प्रश्नांची उत्तरं आज आम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच देणार आहोत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. हाय हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या पेवाल आणि तुम्ही पाहताय लोकमत सखी. तर फेशियल करण्याचे खूप सारे प्रकार असतात. त्यापैकी पर्ल फेशियल, गोल्ड फेशियल असे काही प्रकार आहेत जे एखाद्या मोठ्या कार्यक्रमाच्या आधी किंवा तर काही खास प्रसंगी, म्हणजे काही खास ओकेजन असेल तेव्हा केले जातात. फेशियलच्या इतर प्रकारांपेक्षा हे दोन प्रकार जास्त महागडे सुद्धा असतात. त्यातही पर्ल फेशियलपेक्षा गोल्ड फेशियल करणं तर खूपच महाग ठरतं. म्हणून पार्लरमध्ये जाऊन गोल्ड फेशियल करण्यावर पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल आणि तेवढा वेळही नसेल तर तुम्ही घरच्या घरी गोल्ड फेशियलचा लुक नक्कीच मिळवू शकता. हो खरंच, पण ते कसं? चला जाणून घेऊयात. घरच्या घरी कसं करायचं गोल्ड फेशियल? तर गोल्ड फेशियल करण्याआधी सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं, तर तुमचे केस पूर्णपणे मागे घेऊन ते बेल्टने बांधून घ्या, जेणेकरून ते खराब होणार नाहीत आणि सतत तुम्हाला तुमच्या स्किनवर ते जाणवणार नाही. यानंतर चेहरा सर्वात आधी फेसवॉशने धुवून घ्या, स्वच्छ पाण्याने ते धुवून घ्या. आता फेशियल करण्याची पहिली पायरी म्हणजे काय, तर चेहऱ्याचं क्लिन्झिंग करणं. आता यासाठी तुमच्याकडे कोणतं क्लिन्झर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता, जे तुम्ही रेग्युलरली यूज करता ते यूज करू शकता, किंवा तर सरळ कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे. कच्चं दूध हे सर्वोत्तम क्लिन्झर मानलं जातं. कच्च्या दुधाने चेहऱ्याला 5 ते 7 मिनिटं तुम्ही मसाज करायचं आहे आणि मग ते धुवून घ्यायचं आहे. यानंतर 1 चमचा मध, 1/2 चमचा पिठी साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस असं तुम्हाला एकत्र करायचं आहे. आता जर तुम्हाला लिंबाचा रस सूट होत नसेल तर ते अवॉइडसुद्धा करू शकता. हे झालं तुमचं नॅचरल स्क्रबर तयार. या स्क्रबचा उपयोग करून चेहऱ्यावर 5 ते 7 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. या उपायामुळे त्वचेवरील डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा स्वच्छ होईल. चेहऱ्याचं क्लिन्झिंग झाल्यानंतर चेहऱ्याला आता काय करायचं आहे, तर थोडी वाफ द्यायची आहे. वाफ घेण्याच्या मशीनने तुम्ही वाफ घेणं, म्हणजे स्टीमरने शक्यतो ते टाळलं पाहिजे. त्याऐवजी पातेल्यात पाणी टाकून ते छान उकळू द्या आणि नंतर गॅस बंद करून ते भांडं साईडला घेऊन मग त्या पाण्याची वाफ घ्यावी. कारण मशीनने येणारी जी वाफ असते ती खूप जास्त तीव्र स्वरूपाची असते, यामुळे आपल्या स्किनला कुठे ना कुठे हार्म होऊ शकतं. सौंदर्याच्या दृष्टीने वाफ घेत असल्यास पातेल्यातूनच वाफ घेतलेली कधीही चांगली. याशिवाय आम्ही एक व्हिडिओ केलाय वाफ घ्यायची योग्य पद्धत काय, तर त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, मेन्शन करतोय, तिथे तुम्ही ते चेक करू शकता. वाफ घेतल्यानंतर त्वचेची छिद्रे खुली होतात, त्यामुळे वाफ घेतल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर आठवणीने लावा. यानंतर 2 चमचा मध आणि 1/2 चमचा हळद हे मिश्रण एकत्र करा, ह्याचा लेप चेहऱ्यावर लावा. हा झाला तुमचा त्वचेसाठीचा नैसर्गिक फेस पॅक तयार. हा फेस पॅक चेहऱ्याला 15 ते 20 मिनिटं लावून ठेवा, नंतर चेहरा धुवून घ्या. चेहरा धुतल्यानंतर त्याला टोनर लावा किंवा मॉइश्चरायझर लावा. आता तुम्ही म्हणाल की टोनर आणि मॉइश्चरायझर कुठून आणायचं, तर अशा वेळेस तुम्ही गुलाब पाणीही लावू शकता. या स्टेप्सने तुम्ही घरच्या घरी गोल्ड फेशियल करू शकता. आहे की नाही अगदी सोपी पद्धत आणि एकदम नॅचरल? तर तुम्ही सुद्धा हे ट्राय करून नक्की पहा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते मात्र नक्की करा. पाहत रहा लोकमत सखी.